क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त जीएन मागासवर्गीय संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. सुपरमार्केट येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य शांतिकुमार नागटिळक, नागेश बंगाळे, यशपाल कांबळे, पप्पू गायकवाड, दत्ता शिंदे, अप्पासाहेब बागले, अमोल सावंत, अश्विन सोनवणे यांची उपस्थिती होती. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 128वा स्मृतिदिन क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा आज 128वा स्मृतिदिन आहे. आज त्यांच्या या पवित्र स्मृतिदिनानिमित्त मी जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था संस्थापक बाळासाहेब वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने त्यांच्या पवित्र स्मृती नतमस्तक होऊन अभिवादन करतो. क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी स्त्रियांची पहिली शाळा पुण्यामध्ये 1848 रोजी सुरू केली. 1848 ते 1852 दरम्यानमध्ये महात्मा फुलेंनी अनेक शाळा खुल्या करून मागासवर्गीयांना व स्त्रियांना शिक्षणाची दारे खुले केली. व महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व पहिली शिवजयंती छत्रपती शिवरायांची महात्मा फुले यांनी केली. अशा या महात्म्यास मी नतमस्तक होऊन जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था संस्थापक बाळासाहेब वाघमारे व मित्र परिवाराच्या वतीने अभिवादन करतो.